नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक योगेश बोबडे ओएलएस एस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहोत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण टी दोन हजार एकवीस या परीक्षेला अनुसरून जे काही संभावित प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत तर गणित विषयाबद्दल बोलायचं झालं तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघा एक दहा प्रश्नांचा सराव केला आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर सर्वप्रथम मला वाटतं तुम्ही तो व्हिडिओ बघावा आणि त्यानंतरच ह्या व्हिडिओला सुरुवात केली काल के आपण कोणते प्रश्न बघितले त्याचा थोडासा आपण काय म्हणू फ्लॅशबॅक बघू थोडासा कालचा जो आपला पहिला प्रश्न होता जोडमूळ संख्यांच्या जोडीबद्दल आपण बघितला बघा कालचा जो आपला पहिला प्रश्न आहे जोडमूळ संख्यांशी जोडी त्यानंतर दुसरा जो प्रश्न आपण काल बघितला तो त्रिकोणी संख्येशी संबंधित होता त्यानंतर आपला जो तिसरा प्रश्न होता कालचा तो स्थानिक किंमत या टॉपिकच्या संबंधित होता त्यानंतरचा प्रश्न क्रमवार संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली होती त्यावरून त्या संख्या कोणत्या आहे त्या आपल्याला ओळखायचं होतं त्या, त्या पुढील जो प्रश्न होता बघा ही एक समसंख्या आहे आणि हिच्या समोरील तिसरी संख्या म्हणजे काय करायचं होतं संख्येच्या मागील पुढील संख्या असं आपण त्या टॉपिकला म्हणू त्या टॉपिक वर आधारित प्रश्न होता त्यानंतरचा प्रश्न एकक स्थानचा अंक आपल्याला शोधायचा होता दिलेली जी संख्या आहे दोनशे बहात्तर या संख्येचा एकशे त्रेचाळीस वेळा गुणाकार करून सोपा प्रश्न आहे ट्रिकने सांगितला तुम्हाला त्यानंतर सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न रोमन संख्येवर आधारित आहे त्याच्यावरती आपण भरपूर चर्चा केली काल पन्नास पर्यंत पाठ करून घ्या त्यानंतर काय असेल शंभर दोनशे पाचशे हजार पुढचा प्रश्न जो होता आपला संख्यामालाशी संबंधित गाळलेले पद शोधा हा प्रश्न आपण काल सॉल्व्ह केला याच्यामध्ये वर्ग आणि घन अशा प्रकारचं लॉजिक दडलेलं होतं यामध्ये गुणाकार असेल भागाकार असेल मूळ संख्या असेल वेगवेगळ्या प्रकारचं लॉजिक दडलेलं असतं त्यानंतरचा जो प्रश्न होता तो आपला दिनदर्शिकेवर आधारित होता आणि प्रश्न असा स्वरूपाचा होता की स्वातंत्र्य दिनाचा वार आपल्याला दिला होता आणि बालदिनाचा शोधायचा होता म्हणजे त्याच वर्षातला होता हा जनरल एका टाईपचा प्रश्न अजून एक वेगळा असतो ज्याच्यामध्ये आपल्याला काही वर्ष मागे पुढे त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न जो होता तो बीजगणित टॉपिक मधला होता त्यामध्ये आपण काय केलं या वर्गी स्वर्ग समीकरणाचे अवयव शोधले आणि त्यापैकीच एक अवयव जो होता तो होता एक अधिक चार आणि तो कॅन्सल होऊन जो काय अवयव आला त्याच्यावरून आपण ची किंमत शोधली हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण याच्या पुढच्या प्रश्नांना सुरुवात करू तर प्रश्न क्रमांक एकशे एक तर बघा घड्याळ या टॉपिक वर आधारित हा प्रश्न आहे तर लक्ष द्या बघा घड्याळात चार वाजून वा दहा मिनिटं व दहा वाजून चार या वेळेत तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणाऱ्या कोनात किती फरक असेल अशा प्रकारचा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला दोन वेळा दिलेला आहे मित्रांनो काय वेळ दिलेली आहे चार वाजून दहा ही अशी एक वेळ दिलेली आहे आणि त्यानंतर एक वेळ दिलेली आहे दहा वाजून चार मिनिटे आणि ह्या दोन्ही वेळामध्ये काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये जो काही कोण असेल अंशात्मक कोण त्याच्यामध्ये कितीचा फरक असेल ते आपल्याला शोधायचा आहे तर कोणाचा जो काही फॉर्म्युला असतो तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी माहितच असेल तर फॉर्म्युला असा आहे मित्रांनो की अकरा छेद दोन गुनिले मिनिट आणि त्यानंतर तीस गुणिले तास ह्या दोघांमधला जो काही फरक असतो हा असतो आपला तो अस तो या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तो असतो तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला कोण म्हणजे मिनिटाचा गुणाकार काय शोध करावा लागतो अकरा छेद दोन सोबत आणि तासाचा गुणाकार काय शोध करायचा तीस सोबत आणि ह्या दोघांमधला काय घ्यायचा फरक हे आपल्या प्रश्नाचं काय असतं उत्तर असतं हा हा फरक जर एकशे ऐंशी पेक्षा एक मोठा झाला तर मात्र आपल्याला त्याला काय करावं लागतं तीनशे साठ मधून वजा करावं लागतं आणि जी काही मोठी मोठी संख्या असेल तिच्यामधून लहान संख्येला वजा करा ऋण वगैरे उत्तरायचं येणार नाही तर त्याप्रमाणेच त्या सूत्राचा त्या वापर आप करूनच आपल्याला चार वाजून दहा मिनिटे आणि दहा वाजून चार मिनिटे या दोन्ही ठिकाणचा कोण शोधायचा आहे आणि त्यांच्यामधला फरक सांगायचा आहे तर तो थोडंसं पास घेऊ मित्रांनो चला लक्ष द्या बघा अकरा छेद दोन गुनिले काय घ्यायचंय मिनिट मिनिट किती मित्रांनो दहा बघा एक बे बेपंचे दहा म्हणजे याचं उत्तर किती येईल आपलं पंचावन्न त्यानंतर तासाचा गुणाकार काय शोध करायचा आपल्याला तीस सोबत तीस तास चार। तर चार उत्तर येईल एकशे वीस आणि ह्या दोघांमधला काय घ्यावा लागतो फरक घ्यावा लागतो जसं की तिथं सांगितलेलं आहे म्हणजे एकशे वीस वजा पंचावन्न असं करावं लागेल आपल्याला दहा मधून पाच गेले बघा शून्यमधून पाच आणि हा घेऊ दहा मधून पाच गेले पाच हच्च्या वापस दिला त्यानंतर बारामधून सहा गेले किती सहा म्हणजे चार वाजून दहा मिनिटांनी तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये अंशाचा कोण तयार होईल किती अंशाचा कोण तयार होईल पासष्ट अंशाचा असाच कोण आपल्याला कशा शोधायचा आहे दहा वाजून चार मिनिटाचा आणि मग त्या दोघांमधला फरक तर सुरुवात करू दहा वाजून चार मिनिट तर अकरा छेद दोन गुणिले मिनिट मिनिट किती द चार तर मग चार घ्यावा लागेल बेक बे बे दुने चार अकरा दुने किती झाले बघा बावीस म्हणजे बघा ह्या झाला मिनिटाबद्दल तासाबद्दल काय घ्यावं लागेल तुम्हाला तीस गुणिले तास तास किती आहे दहा तीस गुणिले दहा म्हणजे किती होईल ते तीनशे मग तीनशे वजा बावीस हा फरक आपल्याला इथं घ्यावा लागेल तीनशे वजा बावीस काय उत्तर येईल बघा दहा मधून दोन गेले आठ घेतलेला हातच्या इथं वापस तीस मधून तीन गेले किती आलं सत्तावीस इथं किती आलं होतं मित्रांनो पासष्ट पासष्ट सिक्स्टी फाईव्ह आपण डायरेक्ट घेऊन टाकलं कारण पासष्ट हे ऐंशी पेक्षा कसे होते लहान होते मात्र दोनशे अठ्याहत्तर ही आपल्याला डायरेक्ट घेता येणार नाही कारण ही संख्या कशी आहे एकशे ऐंशी पेक्षा मोठी मग एकशे ऐंशी पेक्षा जर मोठी असेल तर आपल्याला तिला काय करावं लागतं तीनशे साठ मधून काय करावं लागतं वजा करावं लागतं मग दहा दोनशे अठ्यात्तर नाही घेता आपण काय करणार तिला तीनशे साठ मधून वजा करू तीनशे साठ वजा किती आहे दोनशे अठ्याहत्तर बघा दहा मधून आठ गेले दोन हच्च्या एक सहा मधून आठ जाणार नाही तर सोळा मधून आठ गेले आठ घेतलेला तीन गेले शून्य काय उत्तर येणार आपलं ब्याऐंशी म्हणजे दहा वाजून चार मिनिटं जेव्हा होतात तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होतो ब्याऐंशी अंशाचा कोण तयार होतो आता या दोघांमधला फक्त आपल्याला काय सांगायचं आहे फरक तर ह्या ठिकाणी काढतो मित्रांनो ब्याऐंशी वजा किती करायची आपल्याला पासष्ट बघा दोना मधून पाच गेले किती राहिले सात त्यानंतर हातच्या रिटर्न आणि आठ मधून सात गेला किती एक का उत्तराला उत्तर आपलं सतरा अंश तर अशा पद्धतीने उत्तर काय आलं आपलं मग या ठिकाणी सी तर गडामध्ये आपल्याला काय तास काटा आणि मिनिट काटा यांच्या मधला कोणाचा फरक विचारला होता दोन्ही वेळेसाठी पासष्ट अंश आलं चार वाजून दहा मिनिटांसाठी आणि त्यानंतर दहा वाजून चार मिनिटासाठी आलं ब्याऐंशी अंश आणि दोघांमधला जो काही फरक आहे तो किती आला आपला सतरा अंश तर हे झालं समजा आपल्या घड्याळमधले एका टाइपचे प्रॉब्लेम त्यानंतर आपल्याला घड्याळावर अशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारतात की सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत काटकोन किती वेळा होतो काटकोन म्हणजे समजा आता नव्वद अंशाचा त्यानंतर विरुद्ध कोण असेल म्हणजे आपण एकशे ऐंशी म्हणू त्याला त्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात तर त्याबद्दल चर्चा आपण काही प्रश्नामध्ये करूनच घेऊ तर पुढचा प्रश्न बघू एकशे एक, एक च्या नंतर बघा पुढचा प्रश्न विलासराव त्यांच्याजवळील एकूण रकमेचा काही भाग प्रवासावर खर्च करतात उर्वरित चार छेद पाच भागाच्या तीनशेद आठ भाग घर खर्च आणि पाचशे बारा भाग इतर खर्च करतात तरीही त्यांच्याकडे बारा रुपये शिल्लक राहतात तर त्यांचा घर खर्च किती म्हणजे बघा आता हा जो प्रश्न आहे अपूर्णांक टॉपिक वर आधारित असं आपण म्हणू व्यवहार पूर्णांक आणि त्यामध्ये थोडं आपण शाब्दिक उदाहरण आता आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल की विलासरावांकडे नेमकं एकूण रक्कम किती आहे ते शोधावं लागेल आणि एकूण रक्कम आपण एकदा का शोधली मग त्यांचा आपल्याला प्रवास खर्च विचारला असेल किंवा घर खर्च विचारला असेल किंवा इतर खर्च कोणताही असेल तो आपण निश्चितपणे सांगू शकतो तर एकूण साठी बघा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एकूण साठी एक सूत्र आहे सोपंसूत्र आहे एकूण बरोबर असतं बघा पूर्णांक पूर्णांक गुणिले छेद भागिले अंश छेद फरक पूर्णांक गुणिले छेद भागिले अंश व छेद फरक या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एकदम सोपं सूत्र आहे मग आता बघा पूर्णांक म्हणजे काय दिलेल्या प्रश्नाकडे नजर फिरवा फक्त बारा हजार पाचशे ही संख्या कशी दिसते आपल्याला पूर्ण दिसते म्हणून पूर्णांक आपला तो होईल त्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय आहे बघा छेद घ्यायचा आहे आता छेद नेमकं कोणत्या अपूर्णांक घ्यायचा कारण उदाहरणामध्ये आपल्याला तीन अपूर्णांक दिसत त्याच्यामुळे कोणत्या अपूर्णांकाचा छेद घ्यायचा हे आपल्याला समजत नाही मग अशा काय करावं लागेल आपल्याला की दिलेले जेवढे काही अपूर्णांक या यांची बेरीज करून त्याला एकाच अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल आणि मग त्या अपूर्णांकाचा आपण छेद घेऊ तर बघा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो विलासराव त्यांच्या जवळील एकूण रकमेच्या काही भाग प्रवासावर खर्च करतात उर्वरित चार छेद पाच भागाच्या मग बघा प्रवासावर खर्च केल्यानंतर किती उरला म्हणे तर चार छेद पाच भाग उरला याचा अर्थ त्यांनी प्रवासावर किती खर्च केला तर एक छेद पाच प्रवासावर किती खर्च केला तर एक छेद पाच कारण प्रवास खर्चानंतर त्यांच्याकडे जो काही उरला तो किती आहे चार छेद पाच पाच पैकी चारच्याकडे उरला म्हणजे पाच पैकी एक त्यांनी प्रवासावर खर्च केला आणि पुढचा जो खर्च आहे तो उर्वरित आहे म्हणजे कशाचा आहे तो चार छेद पाच आहे मग पुढचा खर्च घेतानी बघा आपल्याला त्याचा त्या सोबत काय सोबत घ्यावा लागेल त्याला चार छेद पाच सोबत चार छेद पाच च्या किती तो तीन छेद भाग तीन छेद भाग हा कशाचा खर्च आहे तर हा त्यांचा काय घर खर्च आहे हा जो दुसरा पूर्णांक आहे हा त्यांचा काय झाला आपला घर खर्च त्यानंतर पुन्हा त्यांना काय इतर खर्च सुद्धा दिलेला आहे तो इतर खर्च काय पाचशे बारा आणि कशाचा आहे तो आहे त्याच्यामुळे इतर खर्च घेताना सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे चार छेद पाच ह्याच्या किती तर पाच छेद बारा ह्याच्या किती पाचशे बारा हा त्यांचा काय झाला इतर खर्च मग हा झाले आपले उदाहरणामध्ये सर्व अपूर्णांक तीन छेद आठ पाचशे बारा आणि छेद पाच दिसतात छेद पाच कसा काढला आपण तर तो आपण या अपूर्णांक करून काढला छेद पाच हा उर्वरित होता म्हणून छेद पाच हा काय असेल प्रवास करच मग या सगळ्यांची बेरीज करून घेऊ आता बेरीज करताना सर्वप्रथम इथे जेवढी काटाकाटी आपल्याला करता येईल ती करून घेऊ बघा चार एक चार चार दुने आठ त्यानंतर चार एक चार चार दुने आठ त्यानंतर बघा इथं अजून काही होईल का नाही चार एक चार चार त्रिक बारा पाच पाच कैंसल। पाच कॅन्सल राहिलेल्या पूर्णांक बघा इथं काय राहिले तर इथं राहायला बघा एक छेद पाच त्यानंतर इथं काय राहिला तीन छेद दहा इथं काय राहिला तीन छेद दहा इथं किती राहिला इथं राहिला बघा एक छेद तीन इथं किती राहिला एक छेद तीन याच्यावरून मी तुम्हाला सांगतो बघा लक्ष द्या एक छेद पाच हा त्यांचा प्रवास खर्च आहे तीन छेद दहा हा त्यांचा घर खर्च आहे आणि एक छेद तीन हा त्यांचा काय इतर खर्च आहे हा आपण काढला या तिघांची बेरीज करू आता तिघांची बेरीज कोणत्या पद्धतीने करायची तर छेद समान करू लसावी आपण म्हणतो तर दहा आणि तीन तर काय उत्तर येईल आपल्याला जाईल तर तीस घेऊन टाकू तर मग बघा असेल तर मग इथं पण तीन ने गुणाकार पाच सक तीस असेल तर इथं पण सहा से गुणाकार आणि त्यानंतर तीन दहा तीस असेल तर इथं सोबत सुद्धा दहा सोबत गुणाकार म्हणजे यांचं काय तयार होईल लसावी किती झाला आपण तीस घेतला अंशामध्ये काय येईल तर सहा एक सहा अधिक तीन त्रिक नऊ अधिक दहा एक दहा या तिघांची बेरीज केली सहा आणि नऊ किती होणार ते पंधरा पंधरा आणि दहा किती होणार पंचवीस पंचवीस छेद किती आले हे तीस म्हणजेच किती आलं हे पाच पाच पंचवीस आणि पाच तीस तर जो काही या पूर्णांक आपल्याला पाहिजे होता जो, जो आपण या सूत्रामध्ये वापरणार आहे छेद आणि अंश तो किती आहे पाचशे सहा या सर्वांचा अर्थ काय झाला की विलासरावांनी त्यांच्याकडील पाचशे सहा रक्कम ही सगळी खर्च केली कसे कशी केली प्रवासावर एवढी केली घर खर्च एवढा होता आणि इतर खर्च एवढा होता एवढं करून त्यांच्याकडे किती बारा हजार पाचशे रुपये काय राहिले शिल्लक राहिले मग आपल्याला अपूर्णांक मिळाला यावरून आपण त्यांच्याकडे एकूण रक्कम किती होती ती आपण शोधू शकतो बघा या सूत्रामध्ये आपण काय किमती ठेवू आणि त्यांच्याकडची एकूण रक्कम शोधू कारण आपल्याला एकूण शोधल्यानंतर आपल्याला काय शोधायचं त्यांचा घर खर्च शोधायचा आहे तर त्यांचा घर खर्च किती हे आपल्याला प्रश्न आहे मग आपण एकूण रक्कम कशी शोधणार पूर्णांक पूर्णांक किती बारा हजार पाचशे पूर्णांक किती आहे बारा हजार पाचशे त्यानंतर गुणिले छेद छेद किती आहे पूर्णांकाचा सहा आणि भागाकारामध्ये काय घ्यायचं आपल्याला अंश व छेद फरक पाच आणि सहा मध्ये कितीचा फरक आहे फक्त आणि फक्त एकचा चा फरक आहे तर मग काय घेणार आपण एक जो की नाही घेतला तरी पण जमेल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एकशे एक, एक, एक आ, बारा हजार पाचशे गुणिले किती करायचे सहा सहा पंचे तीसशे शून्य हातचे येणार बघा तीन त्यानंतर सायदुने बारा बारा आणि तीन किती होणार हे पंधरा पुन्हा हातचा किती गेला एक पाच एक पाच आणि सॉरी सहा पंच तीशे शून्य आजच्या आले तीन सहा दुने बारा बारा आणि तीन किती पंधरा आणि त्यानंतर सहा एक सहा आणि हे किती आला सात आणि हे दोन शून्य पंचाहत्तर हजार रुपये एवढी त्यांच्याकडे काय आहे बघा एकूण रक्कम आहे आपल्याला विचारलंय घर खर्च आता घर खर्च जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं किती जातो तीनशे दहा झालं अशा प्रकारे आपल्याला काय निघणार आहे घर खर्च घर खर्च हा एकूण रकमेच्या म्हणजे पंच्याहत्तर हजारच्या किती होता तो तीन छेद दहा बागा शुरे जीरो, बागा तर बघा शूर्य झिरो कॅन्सल त्यानंतर बघा पंचाहत्तर त्रिक तर तीन पाच त्रिक पंधरा चल एक सात तरी एकवीस आणि एक किती होणार तो बावीस आणि त्यानंतर हे दोन शून्य बावीस हजार पाचशे रुपये हा त्यांचा काय झाला घर खर्च बावीस हजार पाचशे असा प्रकारचा पर्याय आहे का हो पर्याय कोणता होता बावीस हजार पाचशेचा सी बावीस हजार पाचशे हा त्यांचा काय येणार आहे घर खर्च येऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकावरील जी काही शाब्दिक उदाहरणे असतात ती आपल्याला सोडवतात या सूत्र एकदम व्यवस्थित समजून घ्या एकूण बरोबर काय दिलेलं आहे पूर्णांक गुणिले छेद भागाकारामध्ये अंश छेद फरक तर हा जो पहिला प्रवास खर्च होता हा एकूण रकमे जे होता त्यावर त्याच्यामुळे तो आपण डायरेक्ट घेतला काय एक छेद पाच परंतु घर खर्च जो होता तीनशे दाट घर खर्च जो आहे तीनशे दाट हा उर्वरित म्हणून त्याला आपण छेद पाचच्या तीनशे दाट घेतला आणि वाक्य तिथं थांबलं नव्हतं त्यालाच काय घेतलं तर आणि आणि कोणता पाचशे बारा हा सुद्धा कशाचा आहे उर्च्छा म्हणून त्याच्यासोबत सुद्धा त्यालाच घेतला आपण एकदम व्यवस्थित समजून घ्या सूत्र नोट डाऊन करून घ्या पुढील प्रश्न बघू आपण एकशे तीन नंबर चार वर्षानंतर राम व श्याम यांचे एकूण वय त्रेसष्ट वर्ष राहील श्याम हा रामपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे तर रामचे आजचे वय किती वैवारीवर प्रश्न आहे मित्रांनो वयवारी या टॉपिकवरती जनरली दोन व्यक्तींच्या वयाचं एकमेकांशी तुलना दिलेली असतात गुणोत्तर म्हणून आपण बेरीज असेल वजाबाकी असेल यांची तुलना केलेली असते कधीकधी कधी चार वर्षापूर्वीची पाच वर्षानंतरची अशा प्रकारची माहिती देतात आणि त्यावरून आपल्याला एखाद्या व्यक्तीचं आजचं पाच वर्षानंतरचं वय विचारतात प्रश्न एकदम व्यवस्थित वाचला पाहिजे आणि जे काय विचारलंय त्याच्याकडे एकदम व्यवस्थित लक्ष म्हणजे आपल्याला विचारलंय रामचे आजचे वय हेच आपल्याला एक ज्या सांगायचंय तर मग आता बघा आपल्याला कोणाचं तरी एकाचं वय एक्स पकडावं लागेल मग बघा आता शक्यतो काय करायचं एक्स पकडतानी माझी तरी पद्धत आहे की उदाहरणामध्ये जी काही लहान संख्या असेल कोणती असेल मग ह्या उदाहरणामध्ये लहान कोण आहे तर बघा ह्या उदाहरणामध्ये राम हा लहान आहे कारण श्याम हा रामपेक्षा काय सात वर्षांनी मोठा आहे त्याच्यामुळे रामला काय पकडणार आपण रामचे वय काय पकडणार एक्स पकडणार हे प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्ही करू शकता मग आपण काय म्हणू रामचे किंवा रामचं वय किती असणार एक्स रामचं वय जर तुम्ही एक्स घेतलं तर श्यामच वय बरोबर किती होणार एक्स अधिक सात कारण की श्याम हा रामपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे ही कंडिशन आपण काय म्हणू आजची ही कंडिशन कधी आहे आजची आज जर रामचं वय एक्स असेल तर श्याम आताच्या पेक्षा सात वर्षांनी मोठा आहे आता वरती परत प्रॉब्लेम मध्ये चार वर्षानंतर राम व श्याम यांचे एकूण वय किती होणार त्रेसष्ट चार वर्षानंतर बघा चार वर्षानंतर रामचं जे वय असेल ते असेल एक्स अधिक चार आणि चार वर्षानंतर श्यामचं जे वय असेल याच्यामध्ये प्लस चार करावं लागेल म्हणजे सातांचार किती होईल अकरा म्हणजे किती असेल एक्स अधिक अकरा ही कंडिशन कधीची आहे चार वर्षांनंतरची आणि काय सांगितलंय दोघांच्या वय किती होणार एकूण त्रेसष्ट म्हणून दोघांची बेरीज करणार एकूण किती दाखवणार आपण त्रेसष्ट ही कंडिशन कधी आहे चार वर्षानंतरची चार वर्षानंतर मग आता याच्यावरून आपल्याला काय एक्सची किंमत निघणार आहे आणि एक्स आपण काय पकडले मित्रांनो रामचे आजचे वय तेच आपलं उत्तर होऊन जाईल रामचे आजचे वय आपल्याला विचारले मग बघा एक्स अधिक एक्स काय होणार इथं दोन एक्स होऊन जाईल अकरा आणि चार किती होणार मित्रांनो पंधरा होऊन जाईल आणि त्यानंतर इकडे किती राहिले त्रेसष्ट तर पंधरा इकडं प्लस आहे तिकडे गेल्यानंतर काय होईल मायनस तर दोन एक्स बरोबर त्रेसष्ट वजा किती होणार आहे पंधरा तीन मधून नाही जाणार तर मग तेरा तेरा मधून पाच गेले किती आठ तर हातच्या इथं रिटर्न देऊन टाकला सहा मधून दोन गेले किती चार तर दोन एक्स बरोबर किती झाले अठ्ठेचाळीस म्हणजेच एक्स बरोबर किती होणार आहे चोवीस जे की आपण काय पकडलो तर रामचं आजचवय रामचं वय किती पकडलो तर आपण एक्स आणि एक्स ची किंमत आपली किती आली मित्रांनो चोवीस आली चोवीस अठ्ठेचाळीस भागिले दोन हे जर केलं आपण एक्स तर किती उत्तर आलं आपलं चोवीस तर प्रश्नामध्ये कुठं उत्तर आहे पहिला पहिला पर्याय जो आला आपला चोवीस हे आपलं काय झालं रामचं आजचं वय झालं त्यानंतर वयवारीमध्ये लक्ष द्या गुणोत्तर दिलेलं असतं काही प्रॉब्लेम मध्ये काही प्रॉब्लेम मध्ये आता हा जो प्रॉब्लेम आहे हा मला वाटतं दोन हजार एकोणीस ला जो आलेला आहे पेपर फसला त्याला थोडस बदलून बनवलेला प्रॉब्लेम आहे तर लक्ष द्या अशाच पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवायचे त्यानंतर पुढे बघा एकशे चार नंबर तर अपूर्णांकाचा आपण काय म्हणू बॉडमास दोन प्रश्न असतात मित्रांनो याच्यावरती अपूर्णांकाचं बॉडमास व्यवहारी अपूर्णांक जो असतो आणि छेद आपण ज्याला म्हणतो आणि छेद त्यांचं बॉडमास कंचे भागेवा त्यानंतर त्याचा पुढचा प्रकार जो आहे दश अंश त्याचं त्याच बॉडमास हे दोनही प्रश्न आपला पेपर फसला शंभर टक्के येण्याचे चान्सेस आहे तर त्यानंतर बघा आता हा जो आहे हा व्यवहार या पूर्णांकाचा बॉर्डम असे आणि त्यानंतर जो असेल आपल्याला लगेच दशांश पूर्णांकाचा यांच्यामध्ये कधी कधी बीजगणिता मधील जे आपण नित्य समीकरण म्हणतो म्हणजे ए अधिक बीचा चा वर्ग ए अधिक बी चा घन ए वजा बीचा चा वर्ग ही जी काही नित्य समीकरण आहे त्यांच्यावर आधारित सुद्धा उदाहरणे यांच्यामधून सॉल्व्ह होतात त्याच्यामुळे ती नित्य समीकरणे आपल्याला थोडीशी पाठ असणं गरजेचं आहे पंधरा ते वीस नित्य कमी नित्य समीकरणे जर पाठ केली तर निश्चितच त्याचा बीजगणित मध्ये फायदा होणारच आहे त्यानंतर सरळ द्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर आधारित उदाहरणे आपल्याला येतात तर मग आता उदाहरण बघू आपण एकशे चार नंबरचं तर अपूर्णांक जे आहेत तर आपल्याला मिश्र स्वरूपात दिलेले आहेत तर यांना काय करू सर्वप्रथम आपण साध्या अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करू तर मिश्र भुण। अपूर्णांकांना भुण। भुण। साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय करावं लागतं छेदाचा गुणाकार पुढील पूर्ण पूर्ण पूर्णांक संख्येशी म्हणजे तीन गुणिले चार आणि मग दोनचा त्याच्यासोबत काय करावं लागते बेरीज म्हणजे तीन चोक बारा बारा आणि दोन किती होणार आहेत चौदा तर चौदा छेद तीन तीन चोक बारा आणि दोन चौदा चौदा छेद तीन हा झाला आपला अपूर्णांक त्यानंतर बघा कोणतं चिन्ह आहे गुणाकाराचं नंतर काय बघा नऊ छेद चौदा त्यानंतर तर पाच पूर्णांक एक सहा याला आपण मिश्र मध्ये पुरुना, साध्या पूर्णांकमध्ये कन्वर्ट करू सहा पंच तीस आणि एक किती एकतीस एकतीस छेद सहा त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह पाच जुने दहा आणि दोन किती बारा बारा छेद किती येणार आहे पाच तर आपण काय केलं सर्वप्रथम हे सगळं मिश्रा पूर्णांकाला काय केलं साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं आता उदाहरणाकडे नीट बघा या ठिकाणी बघा गुणाकाराची क्रिया आहे या ठिकाणी एक गुणाकाराची क्रिया आहे मग ही गुणाकाराची क्रिया जर आपण कम्प्लीट केली आणि दोघांची काय करायची फक्त बेरीज तर इथं बघा चौदा सोबत चौदा कॅन्सल त्यानंतर तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे या एवढ्या क्रियेचं उत्तर काय आलं फक्त आणि फक्त तीन त्यानंतर पुढे बघू आपण इथं काही काटाकाटी होईल का हो सहा एक सहा सहा दुने बारा अजून काही होऊ शकते का नाही म्हणजे आपल्याला अंशाचा गुणाकार अंश असतो एकतीस किती एक होणार मित्रांनो आणि छेदामध्ये किती असणार पाच तर या जो कंस आहे या कंसाचं उत्तर काय आलं आपलं बासष्ट छेद पाच आणि पहिल्या कंसाचं किती आलं तीन आता यांची बेरीज करतात यांची बेरीज करताना डायरेक्ट बासष्ट अधिक तीन पासष्ट असं नाही म्हणू शकत आपण कारण हा काय आपला या पूर्णांक आणि पूर्णांक संख्या आहे मग इथं आपल्याला छेद काही नाही म्हणजे छेद आपल्याला काही काय पकडावं लागतो एक हा आपल्याला पकडावा लागेल आणि छेद समान नसल्यामुळे तिरकस गुणाकार पद्धत जी म्हणतो आपण त्याने आपल्याला यांची बेरीज करावं लागेल तर तिरकस गुणाकार पद्धतीने आपण यांची बेरीज करू पाच त्रिक पंधरा त्यानंतर अधिक बासष्ट एक बासष्ट आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार पाच एक पाच तर पंधरा आणि बासष्ट यांची जर आपण बेरीज केली पंधरा आणि बासष्ट किती होणार ते पाच आणि दोन सात आणि एक आणि सहा पुन्हा किती सात सत्याहत्तर छेद पाच हे काय झालं आपलं ह्या क्रियेचं काय झालं उत्तर झालं पण आपण जर पर्याय बघितले तर पर्यायमध्ये कुठेच आपल्याला सत्याहत्तर शेत पाच दिसत नाहीये कारण बघा प्रश्न जो आहे तो मिश्र पूर्णांक जास्त आहे त्याच्यामुळे पर्याय हे सुद्धा आपल्याला मिश्र पूर्णांकाच्या जा। स्वरूपातच असतील म्हणून आपण काय करायचं हा जो आपला अपूर्णांक आलेला आहे याला कशामध्ये कन्वर्ट करायचं पुन्हा मिश्रमध्ये कन्वर्ट आता कसं कन्वर्ट करणार याला मिश्र मध्ये बघा पाच एक पाच किती बाकी उरली इथं बघा दोन पाचा पाचा पंचवीस किती बाकी उरली आता दोन तर भाग किती किती हे पाच मग ह्या मिश्र पूर्णांक बघा पाच पाच गुणिले पंधरा जर केलं तर पंधरा पाच किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोन किती सत्याहत्तर सत्याहत्तर छेद पाच तर पंधरा पूर्णांक दोन छेद पाच हे आपलं या प्रश्नाचं काय उत्तर आहे पर्याय कोणता आहे बघा पंधरा पूर्णांक छेद पाच म्हणजे पर्याय आहे बी पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे साध्या पूर्णांक मिश्र मध्ये करताना बघा हा जो समोरची संख्या आहे ते पूर्णांक जो आपण म्हणतो तो काय असतो तो असतो भागाकार त्यानंतर जी अंशातली संख्या असते ती असते बाकी आणि छेदामधील जी संख्या असते ती असते भाजक म्हणजे ज्या संख्येने आपण भाग देतोय ती असते भाजप या स्वरूपातलं जे रूपांतर आहे त्याला आपण काय म्हणू मिश्रा पूर्णांकामधलं रूपांतर तर अशा पद्धतीने हा सॉल्व्ह करायचा आपल्याला त्यानंतर याच्या पुढचा प्रश्न बघू एकशे पाच नंबरचा प्रश्न तर बघा दशांश अपूर्णांकावर आधारित हा प्रश्न आहे आणि दशांश अपूर्णांकाच्या काय करायच्या आपल्याला वेगवेगळ्या इथं क्रिया करायच्या आहेत तर प्रश्नाकडे बघितल्यावर बघा शून्य पॉईंट आठ गुणिले शून्य पॉईंट आठ गुणिले शून्य पॉईंट आठ म्हणजे काय आठचा घन आणि त्यानंतर काय शून्य पॉईंट पाच चा घन ह्या अशा पद्धतीने हा प्रश्न आहे म्हणजे बघा याला मी बीज गणिताच्या स्वरूपात लिहितो शून्य पॉईंट आठ ला आपण काय म्हणू ए म्हणू ए म्हणजे काय म्हणू आपलं शून्य पॉईंट आठ आणि त्यानंतर बी म्हणजे आपण काय म्हणू शून्य पॉईंट पाच तर ए आणि बी आपण गृहित धरले तर आता बघा शून्य पॉईंट आठ चा तीन वेळेस गुणाकार म्हणजे काय म्हणू आपण ए चा घन वजा चिन्ह आहे पुढे आणि पुढे काय आहे बघा चा घन आणि भागाकारामध्ये बघा शून्य पॉईंट आठ गुण शून्य पॉईंट आठ म्हणजे ए वर्ग त्यानंतर अधिक ए आणि बी यांचा गुणाकार आहे तर ए बी प्लस दोघांचा गुणाकार बी वर्ग मग ए घन वजा बी घन यांचं जे विस्तारित रूप असेल ते आपल्या सर्वांना माहीत पाहिजे ए वजा बी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग आणि छेदामध्ये काय मित्रांनो ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग मग इथं काय होईल हे जे पुढचं विस्तारित रूप आहे आपलं ए वर्ग ए बी प्लस बी वर्ग हे काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल काय राहील फक्त काय घेतलं पॉईंट आठ आणि बी आपण पकडलं होतं शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट आठ मधून जेव्हा आपण शून्य पॉईंट पाच ही संख्या जेव्हा वजा करतो तेव्हा आपलं प्रश्नाचं उत्तर येईल शून्य पॉईंट तीन त्या उत्तरेल मित्रांनो शून्य पॉईंट तीन आणि शून्य पॉईंट तीन थी असा पर्याय कोणता आहे तर पर्याय आहे तो सी पर्याय कोणता आहे सी शून्य पॉईंट तीन असं काही गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळी दशांश पूर्णांक असेल किंवा हो व्यवहार पूर्णांक असेल याच्यामध्ये बीजगणिताच काम म्हणून आपण सूत्र जोडले असेल पण बऱ्यापैकी एक फिफ्टी पर्सेंट चान्स आहे की अशा प्रकारची जी उदाहरण असतात ज्यांच्यामध्ये बीजगणितातील जी नित्य समीकरणे आहेत त्यांचा संबंध जोडला जातो ती नित्य समीकरणे तुम्ही पाठ करून घेतली पाहिजेत त्याचा तुम्हाला निश्चितच काय होणार आहे फायदा होईल त्यानंतर आता याच्या पुढील प्रश्न आपण बघू एकशे सहा नंबरचा प्रश्न चार पूर्णांक तीन चार डझन पेन्सिलची किंमत दोनशे अठ्ठावीस रुपये दिली चार पूर्णांक तीन डझन पेन्सिलची आणि त्यावरून आपल्याला किती पेन्सिल विचारली पाच पेन्सिलची म्हणजे आपल्याला काय करणार आहे एक पेन्सिलची जर आपण शोधली एका पेन्सिलची किंमत तर आपण निश्चितच पाहिजे तेवढ्या पेन्सिलची किंमत आपण सांगू शकतो पण नेमकं चार पूर्णांक तीनशे चार डझन म्हणजे किती वस्तू तर बघा ज्यांचं थोडंसं पूर्णांकावर थोडीशी कमांड असेल तर चार पूर्णांक तीनशे चार म्हणजे किती पावणे पाच होतात पावणे पाच म्हणजे पावणे पाच डझन पावणे पाच डझन आता पावणे पाच डझन जर तुम्हाला संख्यामध्ये लिहित येत असेल तर बघा पाच डझन जे होईल तुमचे ते किती होणार आहे साठ आणि साठ पेक्षा तीन ने कमी म्हणजे सत्तावन्न संख्या होऊन जातात परंतु जर असं तोंडी जमत नसेल तर मग कसं करावं तर सर्वप्रथम काय करायचं जो काही दिलेला पूर्णांक काय अपूर्णांक आहे चार पूर्णांक छेद चार याला काय करू आपण सा साध्या पूर्णांकांमध्ये कन्वर्ट करू मागच्या उदाहरणामध्ये जसं केलं चार चोक सोळा सोळा आणि तीन किती झाले तुमचे एकोणावीस एकोणावीस छेद चार किती डझन एकोणावीस छेद चार डझन एका डझन मध्ये किती असतात बारा मग याचा गुणाकार आपल्याला किती करा करावा लागेल किती सोबत करावं लागेल बारा सोबत बघा चार एक चार चार त्रिक बारा एकोणावीस तरी किती झाले सत्तावन्न याचा अर्थ चार पूर्णांक तीन छेद चार डझन म्हणजे सत्तावन्न वस्तू किती वस्तू सत्तावन्न वस्तू आणि सत्तावन्न वस्तू म्हणजे सत्तावन्न पेन्सिलची किंमत दिली आपल्याला दोनशे अठ्ठावीस त्याच्यावरून आपण एका पेन्सिल ची किंमत काढू शकतो एका पेन्सिल ची किंमत असेल एका पेन्सिल ची किंमत ही काय असेल तुमची एकूण वस्तूची किंमत एकूण वस्तूची किंमत किती आहे दोनशे अठ्ठावीस भागीले एकूण वस्तू किती आहे तर एकूण वस्तू किती आहे सत्तावन्न दोनशे अठ्ठावीस रुपया सत्तावन्न वस्तू मिळाल्या यांचा भागकार पूर्ण केला तर आपल्याला एका पेन्सिलची किंमत मिळेल तर बघा जसं की आपण आता काय केलं एकोणावीस तरीक तर एकोणावीसने त्याला भाग जातो पण एकोणावीसने ने जर पहिल्याच बघितल्यावर कळत नसेल तर एक काम करू आपण तीनने भाग देऊ कारण बेरीज करून बघा संख्या अंकाची प्रत्येकाचं तर दोन आणि दोन चार चार आणि आठ किती बारा बारा म्हणल्यावर तीन भाग जाईल आणि सात बारा पुन्हा तीन 3 तीन भाग देऊ सगळ्यात पहिले तर बघा तीन एक तीन दोन उरले तीन न सत्तावीस त्यानंतर तीन सात एकवीस एक बाकी उरली तीन सक अठरा आता काय राहिले बघा शहात्तर भागिले आणि आता एकोणावीसने भाग देण्याच्या पलीकडे आपल्याकडे पर्याय नाही मग एक एकोणावीस एकोणावीस चौक शहात्तर म्हणजे हा जो भाग कराला चार एका पेन्सिल किंमत आली चार रुपये एका पेन्सिलची किंमत किती आली चार रुपये आपल्याला उदाहरणामध्ये काय विचारलंय मित्रांनो पाच पेन्सिलची किंमत कधीच उदाहरणामध्ये घाईगडबड करायची नाही बघा एका पेन्सिलची किंमत आली चार रुपये बऱ्याचदा आपण थोडस उत्साहित होतो की आपलं क्रिया बरोबर आली आन्सर बरोबर येऊन गेलं पर्यायमध्ये सुद्धा चार दिसतंय म्हणजे चार उत्तर असू शकतं पण असं नसतं आपल्याला जे विचारलंय एक्झॅक्ट तेच काढावं लागतं बऱ्यापैकी जे पर्याय दिलेले असतात ते असेच असतात की जर तुम्ही चुकीच्या अँगलने गेले किंवा उत्तराच्या अगोदरच उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला ते पर्याय प्रश्नामध्ये दिलेले असतात माझ्या अनुभवाने सांगतो तुम्हाला प्लस मायनस असेल ते जर तुम्ही चुकीचं केलं तरी सुद्धा त्याच्यासारखा असं जो पर्याय असेल तो तुम्हाला दिसणारच आहे त्यामुळे घाईगडबड बिलकुल करायची नाही हा मान्य आहे वेळेमध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे परंतु सरावाने हे सगळं सॉल्व्ह होतं कुठेही चूक होत नाही जास्ती जास्तीत जास्त सराव करणे हा एकमेव त्याच्यावरती पर्याय तर मग चार रुपये ही काय झाली आपल्या एका पेन्सिलची किंमत आली आपल्याला काढायची बघा पाच पेन्सिलची किंमत तर एका पेन्सिल वरून आपण पाच पेन्सिलची किंमत काढू शकतो निश्चितच खूप सोपं आहे चार रुपये एका पेन्सिलची किंमत तर पाच पेन्सिलची किंमत किती येणार चार गुणिले पाच तर किती उत्तर आलं मित्रांनो वीस रुपये काय उत्तर आलं वीस रुपये आता हे आपलं फायनल आन्सर आहे कि आपल्या पाच पेन्सिलची किंमत विचारली आणि पाच पेन्सिलची किंमत किती आली आपली वीस रुपये पर्याय जो आहे बी हा आपला फायनल उत्तर आहे की वीस रुपये ही आपली किती पेन्सिलची किंमत आहे पाच पेन्सिलची किंमत आहे लक्षात तर बघा हा प्रश्न मला वाटतं दोन हजार आलेला आहे आंबे वगैरे असं काहीतरी दिलेलं आहे तिथं तर ही संख्या थोडीशी तिथे वेगळी असेल सर्वप्रथम या प्रश्नामध्ये आपण काय केलं ते समजून घेऊ पुन्हा एकदा की जे काही डझन आपल्याला दिलेले दिले चार पूर्णांक तीनशे चार त्याला आपण साध्या पूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं गुणाकार बाराशे केला का कारण ते कशामध्ये दिलं होतं आपल्याला डझनमध्ये आणि मग ते आपल्याला वस्तूमध्ये कन्वर्ट झालं आणि तिथून पुढं मग सोपं आहे आपल्याला एकदा का कळालं की हे एवढे डझन म्हणजे किती वस्तू हे जर आपल्याला कळालं तिथून पुढचं उदाहरण मग याला कसं करायचं साध्या पूर्णांकामध्ये कन्वर्ट करा आणि सोबत गुणाकार करा फक्त तुमचं उत्तर निश्चितपणे येऊन जाईल चला पुढचा प्रश्न एकशे सात नंबरचा काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत प्रत्येक पेटीत बारा किंवा पंधरा किंवा अठरा पुस्तके ठेवली तर प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत दोन पुस्तके कमी पडतात तर पुस्तकांची संख्या खालील पर्याय किती असू शकेल किंवा किती असेल तर बघा प्रश्न जेव्हा आपण वाचतो तेव्हा हा लसावी आणि मसावी हा टॉपिक मधला प्रश्न आहे आणि त्यामध्ये आपण काय म्हणू शाब्दिक उदाहरण आता शाब्दिक उदाहरण हे लसावीचं आहे की मसावीचं आहे हे ओळखण्यासाठी थोडीशी एकदम सोपी ट्रिप आहे की दिलेल्या उदाहरणामधील ज्या संख्या आहे उदाहरणामधील संख्या कोणत्या आहे बघा बारा आहे पंधरा आहे आणि अठरा आहे काय संख्या आहे बारा पंधरा आणि अठरा तर यांचा जो आहे यांच्यापेक्षा कसा असतो तो लहान असतो आणि लसावी हा यांच्यापेक्षा कसा असतो मोठा तर पर्याय हे निश्चितच ज्या संख्येपेक्षा मोठे म्हणून आपला हा प्रश्न कशाने सोलवू शकतो लसावीने लसावीने सोलव मसावीने सोलवणार नाही आता लसावीने जे शाब्दिक उदाहरणं सोलवतात त्याच्यामध्ये एक तीन चार प्रकारचे उदाहरण पडतात की अशा प्रकार जर आपल्याला काहीच दिलंच नाही की पेटीत दोन पुस्तके कमी पडतात किंवा पेटीत भरल्यानंतर दोन पुस्तके उरतात अशा प्रकारचं काहीच दिलं नसेल तर त्या प्रश्नाचं उत्तर असतं लसावी फक्त लसावी काढायचं उत्तर असतं जर पर्यायमध्ये ते नसेल तर लसावीची दुप्पट तिप्पट करून बघायची जर पर्यामध्ये असेल ती राहील त्याच्याऐवजी बघा आता पुढचं तुम्हाला थोडंच एक्सप्लेन करतो जर उदाहरणामध्ये आपल्याला असं सांगितलं असेल की काय पडतात कमी पडतात काय पडतात कमी तर कमी पडतात असं जेव्हा उदाहरणामध्ये दिलं असतं तेव्हा त्या प्रश्नाचं जे उत्तर असतं मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर असतं लसावी वजा कमी पडलेले काय असतं का उत्तर लसावी वजा कमी पडलेले त्यानंतर काही ठिकाणी काय असतात की असे असे पुस्तक आपण ठेवले आणि पुन्हा दोन पुस्तक काय झालेले उरलेले कमी पडलेले आणि उरलेले या दोन गोष्टीमध्ये थोडासा फरक आहे तो समजून घ्या आता उरलेले जर असेल उरलेलेचा अर्थ आपण सरळ सरळ काय म्हणणार बाकी उरलेले म्हणजे काय राहिलेले बाकी राहिलेले अशा कंडिशन मध्ये जे आपलं उत्तर असतं ते उत्तर असतं लसावी प्लस बाकी काय उत्तर असतं लसावी प्लस बाकी हे फक्त दोन्ही समजून घ्या लसावी प्लस बाकी हे अशा प्रकारचं आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे यो आपल्या प्रश्नाकडे पुन्हा आता आपल्याला काय करायचं आहे बारा पंधरा आणि अठरा यांचा लसावी काढायचा आहे आणि त्यांच्या लसावीमध्ये आपल्याला काय म्हणलं कमी तर लसावी मधून दोन वजा करावं लागेल ते आपल्याला उत्तर मिळवायचं तर आपण पहिले लसावी काढून घेऊ बघा आपल्याला कशातला काढायचा आहे बारा पंधरा आणि अठरा तर तिन्ही संख्याला कशाने भाग जातो बघा तीनने ने भाग जातो तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन सका अठरा त्यानंतरच्या तिन्ही संख्याला कोणत्या एका संख्येने भाग जात नाही पण मात्र चार आणि सहाला दोनने ने तो दोनने ने दे। देऊ बे दुने चार पाचला जात नाही तसाल तसं बेत्रिक सहा आता दोन पाच तीन या तिन्ही संख्येला कशाने भाग जात नाही म्हणजे तुमचं आता इथं बघा लसावीचं काम इथं तुमचं काय झालेलं संपलंय या प्रश्नाचा तुमचा जो काही लसावी येईल तो लसावी येणारे लसावी हा किती या सर्व अवयवांचा गुणाकार तर बघा इकडून गुणाकार करता तुम्ही तिन्हा पाचे पंधरा पंधरा दुने तीस तीस दुने साठ आणि साठ त्रिक सायंत्रिक अठरा म्हणजे किती एकशे ऐंशी एकशे ऐंशी आला मित्रांनो इथे आपला लसावी पुन्हा एकशे ऐंशी आपलं उत्तर आहे का नाही आपल्याला काय म्हटलंय बघा पेटीत दोन पुस्तके कमी पडतात तर उत्तर कंडिशन या कंडिशन मध्ये काय असतात लसावी मधून काय वजा करू लागतं आपल्याला कमी पडलेले मग आता एकशे ऐंशी एकशे ऐंशी मधून जेव्हा तुम्ही किती वजा करतात कमी किती पडले दोन कमी पडले एकशे ऐंशी मधून जेव्हा दोन वजा करता उत्तर काय झालं तुमचं एकशे अठ्याहत्तर एकशे अठ्यात्तर असं एक तर पर्याय पण नाही एकशे ऐंशी तरी होता एकशे अठ्यात्तर हा पर्याय नाही मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं तर जोपर्यंत आपलं उत्तर मिळत नाही तोपर्यंत ही क्रिया मी जी मला आता सांगणार ती चालू ठेवावं लागते लसावीची ला काय करू लागते आपल्याला दुप्पट घ्यावी लागते एकशे ऐंशी चे दुप्पट किती होणार आहे मित्रांनो तीनशे साठ अठरा तो छत्तीस तीन साठ तीनशे साठ मधून पुन्हा दोन वजा करा म्हणजे किती होणार ते तीनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठावन्न तीन आहे का पर्याय मध्ये मित्रांनो नाही म्हणजे अजून आपल्याला काय करावं लागेल एकशे ऐंशी जे काय घ्यावं लागेल तिप्पट घ्यावं लागेल एकशे ऐंशी तिप्पट आहे अठरा त्रिक चोपन्न तर बघा पाचशे चाळीस आणि याच्यामधून सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला कमी पडतात तर दोन वजा करावं लागेल म्हणजे किती असणार आहे पाचशे अडोतीस आणि पाचशे अडोतीस ही संख्या पर्यायमध्ये आहे पाचशे अडोतीस ही संख्या पर्यायमध्ये आहे त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आलेलं आहे आपलं ते किती आलेलं आहे पाचशे आडोतीस तर व्यवस्थित लक्ष द्या या अशा प्रकारे आपल्याला सोडवं लागतं कमी पडलेले असाल तर लासाईमधून वजा करावं लागतात आणि बाकी असेल तर लासाईमधून ते काय करतात प्लस करावे लागतात आणि उत्तर जर आपल्याला डायरेक्ट मिळालं नाही तर लसावीची दुप्पट तिप्पट काढून आपण त्या प्रश्नाचं उत्तर तिथं त्या ठिकाणी शोधू शकतो हे अशा प्रकारे लसावीर आधारित हा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकशे आठ नंबर तर वर्गमुळात वजायक याचा घातांक किती बघा पन्नास त्यानंतर प्लस एक पुन्हा वर्गमुळाचा पाचशे आणि पुन्हा पाच हजार अशा प्रकारचा प्रश्न आहे आता हा जनरली पेपर फर्स्टला येत नाही पेपर सेकंड साठी येतो हा प्रश्न मग आता हा वर्गमुळात एक ही जी संख्या आहे ही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला दिसते सायन्स बॅकग्राऊंड वाले लक्षात येईल की आय असं आपण त्याला म्हणतो वर्गमुळात एक तर याचे जे काही घातांक आहे पहिला दुसरा तिसरा चौथा हे चार घातांक आपल्याला माहित पाहिजे आता माहीत असण्याची गरज नाही ते आपण तिथं तिथं पण काढू शकतो आणि त्यालाच अनुसरून या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल मग आता एकदा मी ते काढून दाखवतो बघा वर्गमुळात वजा एक याचा घातांक जर आपण एक पकडला तर काय उत्तर येईल तेच थेश तेच म्हणजे किती वर्गमुळात वजा एक त्यानंतर वर्गमुळात वजा एक याचा घातांक जर आपण दोन घेतला म्हणजे वर्ग घेतला तर काय होईल वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल प्रश्नाचं याचं उत्तर किती येईल आपलं वर्ग वजा एक त्यानंतर याचा जर आपण घन घेतला म्हणजे वर्गमुळात वजा एक याचा काय घेतला आपण घन तर काय होईल मित्रांनो हा वजा एक आला वर्गासाठी आणि पुन्हा अजून एकदा म्हणजे उत्तर काय आपलं वजा वर्ग मुळात वजा एक आणि त्यानंतर जर आपण याचा चौथा घातांक घेतला मुळात वजा एक घातांक किती चार तर बघा वर्ग वर्गच दुसरा घातांक असेल तर काय येतं वजा एक आणि वजा एक आणि वजा एकचा गुणाकार काय होईल मित्रांनो प्लस एक तर अशा पद्धतीने हे काय आपले वर्ग मात चे घातांक आहे चारच घातांकाची गरज आहे आपल्याला त्याच्यावरून आपण हे उदाहरण शोधू शकतो सोडू शकतो मग आता इथं आपल्याला काय करायचंय जेवढा काही आपल्याला गातांक दिलेला आहे त्याला आपल्याला चारने भाग द्यावा लागेल ला। आता चारने भाग देण्याचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल कारण चारच्या पटीमध्ये काय असतो त्याची किंमत एक असते चारच्या पटीमध्ये म्हणजे याचा जर गातांक आपण जर बारा घेतला तर उत्तर किती येणार एक येणार याचा गातांक जर आपण वीस घेतला तर उत्तर किती येणार एक येणार तर मग अशा पद्धतीने आपण बघू तर प्रश्न आपण आता सोडू काय बघा वर्ग मुळात वजा एक याचा घातांक किती मित्रांनो पन्नास त्यानंतर प्लस एक तिसऱ्यामध्ये वर्गमुळात वजा एक याचा घातांक किती मित्रांनो पाचशे त्यानंतर पुढे वर्गमुळात वजा एक याचा घातांक किती आहे पाच हजार आता आपल्याला काय करायचं या सर्व गातांकाला चारने भाग द्यायचा आहे तर सुरुवात करू बघा चारने भाग देऊ चार एक चार चार एक चार एक उरला चार दुने आठ किती बाकी उरली दोन म्हणजे आपल्याला ह्याचा कितवा गातांग घ्यायचा आहे म्हणजे का फक्त आणि फक्त दुसरा जर बाकी काही उरलीच नाही तर त्याचं उत्तर काय येणार तुमचं एक म्हणजे बाकी काही उरली नाही म्हणजे चार आलं तर जेवढी बाकी आली तेवढा गातांग घ्यायचा दुसरा गातांक कितीला याचा वजा एक तर वजा एक लिहून घ्या पुढे काय दिलेलं आहे बघा प्लस एक याला तर काही सोडवण्याची गरज नाही पुढच्या टर्मला आपल्याला सोडावं लागेल इथं गातांकाला आपल्याला कितीने भाग द्यायचा आहे चारने एकक स्थानी शेवटचे दोन अंक हे शून्य शून्य असल्यामुळे चारने निशेष भाग जाणारच आहे तरी सुद्धा आपण एकदा देऊन बघू बघा चार एक चार चार एक चार एक बाकी उरली चार दुने आठ किती बाकी उरली दोन तर चारा पंचे वीस एकशे पंच आणि निशेष भाग बाक गेला बाकी काही उरलेली नाही मग एकशे निशेष भाग जर गेला म्हणजे बाकी किती उरली आप आपली इथं शून्य जर उरली असेल तर आपल्याला तेव्हा काय घ्यावं लागतं चौथा घ्यावं लागतो त्याची किंमत किती आहे एक तर मग याचं उत्तर किती येणार एक त्याच पद्धतीने ह्याला सुद्धा चारने काय होणार आहे निशेष भाग जाणारे देऊन बघू बघा चार एक चार एक बाकी उरली चार दुने आठ दोन बाकी उरली चारा पंचे वीस आणि शून्याशी शून्य बाकी किती उरली द शून्य बाकी शून्य असल्यावरती काय घ्यायचं आपल्याला चौथा घातांक घ्यायचा आहे तर मग याचं सुद्धा उत्तर काय नाही आपलं प्लस एक आता हे फक्त आणि फक्त एवढंच कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे बऱ्याचदा काय होतं अशा प्रकारचा प्रश्न दिसला की आपण त्याला डायरेक्ट स्किप करतो परंतु प्रश्न खूप सोपा आहे एवढ्या चार गोष्टी लक्षात ठेवा आणि चारने भाग देता आला पाहिजे बाकी काही नाही बघा प्लस एक आणि मायनस एक काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल राहिलं काय फक्त प्लस एक प्लस एक काय उत्तर येईल आपलं याचं प्लस दोन प्लस दोन ला आपण फक्त दोन पण लिहू शकतो पर्याय का आहे पर्याय डी हा आपल्याला काय सांगतो या प्रश्नाचं उत्तर किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन उत्तर किती आहे दोन अशा प्रकारचा जो प्रश्न आहे हा फक्त पेपर सेकंडला येतो पेपर फर्स्ट वाल्याने याच्याकडे थोडस दुर्लक्ष केलं तरीही चालेल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एका वर्तुळावरील आठ बिंदू परस्परांशी जोडून दोन रेषाखंड काढले आहेत तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील तर बघा वर्तुळावरील असेल किंवा प्रतलावली असेल जे काही बिंदू असेल रेषाखंड काढण्यासाठी आपल्याला किती बिंदूची गरज आहे दोन बिंदूची गरज आहे तर त्याच्यावरून आपण हे उदाहरण सोडू शकतो प्रश्नाला असं म्हणायचं आहे प्रश्नाला जे सांगायचं ते आपण पहिले समजून घेऊ वर्तुळावर किती बिंदू बघा आठ तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारे आठ बिंदू आहे आणि किती रेषाखंड काढलेले म्हणजे दोन ऑलरेडी काढले म्हणजे आपण असं म्हणू या बिंदू पासून या बिंदूपर्यंत काढला या बिंदूपासून या बिंदूपर्यंत काढला असे एक दोन रेषाखंड काय झालेले काढलेले अजून किती काढता येईल मग आपण आता इथं रेषाखंड थोडी काढणं बसणार आहे म्हणजे असं की, की समजा हा झाला तिसरा हा झाला चौथा हा झाला पाचवा हा झाला सहावा हा झाला सातवा इथं संपलं नाही आता हे पर्टिक्युलर ह्या बद्दल झालं ह्या बिंदू बद्दल बघावं लागेल हा बिंदूच या बिंदू सोबत रेषाखंड झाला ह्या बिंदूचा पुन्हा या बिंदू सोबत या बिंदू या बिंदू हे कंटिन्यू चालू आता हा जो प्रश्न आहे आपल्याला एक विशिष्ट सूत्राने सोडवायचा आहे तर हा प्रश्न सरळ सेवा परीक्षेमध्ये आपण म्हणू हस्तांदोलने त्या त्या प्रकारामध्ये मोडतो म्हणजे आपल्याला का काय करावं लागतात एकूण रेषाखंडाचा आपल्याला सूत्र इथं बनवता येईल कशाचं बनवता येईल एकूण रेषाखंड तर एकूण रेषाखंडाचं मित्रांनो सूत्र आहे की यन गुणिले यन वजा एक भागिले किती दोन तर एक का कारण आपल्याला किती बिंदू लागतात ला दोन बिंदू ला लागतात तर मग आपल्याला दिलेले आठ आठ गुणिले काय करावं लागेल सात भागिले दोन बस एवढंच करावं लागेल किती दिलेले आपल्याला किंमत किती दिली आठ आठ बिंदू तर मग आठ गुणिले आठ मधून एक वजा केला किती सात भागिले दोन तर बघा हे काय होईल बे एक बे बे चोक आठ आड, सात चोक अठ्ठावीस याचा अर्थ आपण आठ बिंदूंचा वापर करून एकूण किती रेषाखंड काढू शकतो अठ्ठावीस एकूण किती काढू आपल्या अठ्ठावीस आपल्याला एकूण विचारलेलंच नाही आपल्याला काय म्हटलेले की दोन रेषाखंड हे काढलेले अजून जास्तीत जास्त किती काढता येईल तर मग आपल्याला एकूणचं उत्तर कळालं एकूण किती काढता येतात अठ्ठावीस यापैकी जर दोन काढलेले असेल तर अजून किती काढता येतील तर अजून सव्वीस रेषाखंड काढता येतील म्हणजे आपला पर्याय कोणता बरोबर आला मित्रांनो बी सव्वीस रेषाखंड हे आपल्याला अजून काढता येतील सोपं खूप सूत्राकडे विशेष लक्ष देऊ नका रेषाखंडासाठी किती बिंदू लागतात दोन आठ दिलं होतं म्हणून आपण काय केलं आठ गुन्हिले सात आणि भागकारामध्ये काय केलं माहितीये का एक गुनिले दोन असं केलेलं आहे पण एक आपण लिहिण्याची काही विशेष गरज नाही हे झालं आपलं रेषाखंडाबद्दल हे कशाबद्दल झालं बघा रेषाखंड हा प्रश्न येतो पेपर फर्स्ट साठी हा प्रश्न येतो पेपर फर्स्ट साठी आता पेपर सेकंड साठी याच्यावरच आधारित कोणता प्रश्न येतो माहिती का त्रिकोणावाला याच्यावरच आधारित कोणता प्रश्न येतो बघा त्रिकोणावाला या प्रश्नाचं उत्तर आपलं किती होऊन गेलो होतं अठ्ठावीस अठ्ठावीस वजा दोन मग आपण काय काढलं होतं सव्वीस हे फायनल आता त्रिकोणाबद्दल सांगायचं झालं तर त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला तीन बिंदूची गरज असते किती तीन बिंदू लागतात आठ बिंदू आपल्याकडे आहेत तर मग बघा याच्यावरतीच रेषाखंडाच्या ऐवजी जर आपल्याला त्रिकोण असतात तर बघा एकूण त्रिकोण किती आले असते माहिती किंवा एकूण त्रिकोण ते तुम्हाला सांगून देतो मी एकूण त्रिकोण एकूण त्रिकोण किती बिंदू बघा आठ गुणिले किती करायचे सात गुणिले किती करायचे सहा तीनदा काय केलं आपण एक -एकने कमी के का आप एक -एकने कमी केलं कारण काय तर आपल्याला तीन बिंदू लागतात त्रिकोणासाठी तर एक कमी केलं आणि बागकारामध्ये किती एक गुणिले दोन गुणिले तीन तर बघा हे काय होईल तीन एक तीन तीन दुने सहा आणि दोनशे दोन कटले साधी काय राहिलं छप्पन याचा अर्थ जर यांच्यापासून आपल्याला जर त्रिकोण काढायचे असते तर एकूण त्रिकोण किती निघाले असते छप्पन्न त्रिकोण हा असतो पेपर सेकंडचा प्रश्न हा आहे पेपर सेकंडचा जा प्रश्न ज्यांनी कोणी प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी अभ्यास केला त्यांच्या लगेच लक्षात येईल की त्रिकोणाचा प्रश्न हा पेपर सेकंडला येतो आणि रेषाखंडाचा प्रश्न हा पेपर फर्स्टला येतो दोन्ही सोपे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू एकशे दहा नंबरचा प्रश्न एक दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे उभ्या असलेल्या एका प्रवाशाला पंधरा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती सुभाप प्रश्न आहे मित्रांनो तर बघा वेगाचं जे सूत्र आहे सर्वांनाच माहिती आहे वेगाचं जे सूत्र आहे ते काय अंतर भागिले वेळ काय सूत्र आहे अंतर भागिले वेळ एवढं काय आपलं वेगाचं सूत्र आहे आणि मग याच्यावरून आपल्याला शोधायचं आहे फक्त रेल्वेच्या उदाहरणामध्ये एक काळजी घ्यायची आहे की रेल्वे ही जर एखाद्या खांबाला असेल व्यक्तीला असेल प्रवाशी असेल यांना जर रेल्वे क्रॉस करत असेल पार करत असेल तर अंतर काय असणार फक्त रेल्वेची लांबी अंतर काय असणार फक्त रेल्वेची लांबी आणि त्याच्या उलट जर रेल्वे ही एखाद्या प्लॅटफॉर्मला किंवा बोगद्याला किंवा पुलाला जर पार करत असेल त्यावेळेस अंतर काय घ्यावं लागतं आपल्याला रेल्वेची आणि प्लॅटफॉर्म बोगदा जो काय असेल त्या दोघांची लांबी दोघांच्या लांबीची बिरीज घ्यावं लागते आपल्याला अंतर साठी मग या ठिकाणी तसं आहे का नाही या ठिकाणी काय केलं रेल्वेनी प्लॅटफॉर्मचा उल्लेख आहे पण प्लॅटफॉर्मला पार केल्याचं नाही सांगितलं आपल्याला प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका प्रवाशाला एक प्रवासी म्हणजे कोण असणार एक व्यक्ती असणार आहे व्यक्तीला जर पार केला तेव्हा अंतर काय असतं फक्त रेल्वेची लांबी तर रेल्वेची लांबी किती दिलेली आपल्याला उदाहरणामध्ये मीटर आणि किती सेकंद ते पंधरा ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे बघा असंच दोनशे पन्नास छेद पंधरा आणि काय येईल मीटर पर सेकंद मीटर प्रति सेकंद पर्याय बघा तुम्हाला कुठेही मीटर प्रति सेकंद नाही किंवा आपल्याला विचारलं ताशी वेगळे मग आपल्याला मीटर पर सेकंद तर याला तासामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर कसं करतो आपण गुणिले अठरा छेद पाच काय करतो गुनिले अठरा छेद पाच सर्वांनाच माहिती आहे पाचशे दहा अठरा अठराशे पाच कन्फ्युजन करू नका फक्त मीटर पर सेकंद ही लहान राशी आहे आणि याच्यामधून जर मोठी असेल कोणती किलोमीटर तर त्याच्यामध्ये करायचं असेल तर मोठी संख्या वरती घ्या आणि जर हे किलोमीटर असेल मीटर असेल पाचशे द अठरा उलट सुलट आहे ते सर्वांनाच माहिती आहे बघा कॅल्क्युलेशन कम्प्लीट करू इथं तर पाचने भाग देऊ सर्वात पडण पाच एक पाच 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 पंचवीस शी शून्य त्यानंतर पंधरा आणि अठरा दोघाला तीनने भाग जाईल तिना पाच पंधरा तीन सक अठरा आणि त्यानंतर पाच एक पाच पाच दहा ए पन्नास काय राहिलं फक्त मित्रांनो दहा गुणिले सहा दहा गुणिले सहा किती येणार साठ आणि हे उत्तर जे असेल हे कशामध्ये असेल साठ किलोमीटर प्रति तास कशामध्ये असेल साठ किलोमीटर प्रति तास जे की आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं होतं साठ किलोमीटर ता प्रति तास पर्याय कोणता आपला ए हा पर्याय काय आपला साठ किलोमीटर प्रति तास तर अशा पद्धतीने रेल्वेचं काय काढलंय आपण वेग काढलाय आणि तो कसा वेग काढलाय आपण ताशी तर विद्यार्थी मित्रांनो ही चर्चा आपली अशा प्रश्नाची प्रश्नाची ही चालूच राहणार आहे सर्वांना माहिती विचारले असेल तर त्याच्यावरती आधारित प्रश्न त्यांना कसं सोडवायचंय तर हे सर्व आपण काय करणार आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितपणे बघू ही जी व्हिडिओची श्रृंखला सुरू केलेली आहे महा दोन हजार एकवीस याला अनुसरूनच सुरू केलेली आहेत तर व्यवस्थित सराव करा सराव केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचे प्रश्न बघण्यासाठी धन्यवाद